नमस्कार, एम पी सी मुख्य करणाऱ्या सर्व मित्रांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, पास व्हायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, जास्त वेळ घेणार नाही। तुमच्या प्रत्येक क्षणाची किंमत मला आहे, फक्त आणि फक्त जे रिलॅक्सेशन आहे ते घालवण्यासाठी तुमच्यासमोर उभं आहे। आपण एक जर फरक बघितलेला असेल पाठीमागच्या निकालांचा, बरोबर, की एक दोन तीन वर्षाखालचे निकाल आणि आत्ताच करंटमध्ये जे निकाल यायला लागले, म्हणजे साधारणतः 2018 नंतरचे निकाल आणि 2018च्या आधीचे निकाल, ह्यातला एक फरक तुमच्या लक्षात येऊ द्या। मित्रांनो, पहिल्या निकालामध्ये जास्तीत जास्त पोरं हे प्रॉपर पुण्यामधनं, पुण्याच्या प्रत्येक अभ्यासिकेमधनं अभ्यास करणारे असायचे। निकाल लागल्यावर प्रत्येक अभ्यासिकेतनं मिरवणुका निघायच्या। आताची परिस्थिती मिरवणुका लय निघायला लागल्या, पण कुठनं निघायला लागल्या माहिती आहे का मित्रांनो? प्रत्येक तालुका प्लेसच्या अभ्यासिकेतनं मिरवणुका निघायला लागल्या, म्हणजे ग्रामीण भागातल्या पोरांचे निकाल वाढायला लागले। मग आपल्याला काय करायला लागलं, काय आपलं चुकायला लागले माहिती आहे का? किंवा आपण काय काय फरक काय आहे मित्रांनो, एकूण लक्षात घ्या ना तुम्ही, की तुम्ही पुण्यासारख्या ठिकाणी प्रॉपर येत आहे, प्रॉपर तुम्हाला गायडन्स मिळते, की सगळ्याला माहिती आहे की एक प्रॉपर कुठल्याही विषयातला एक जे कोअर पार्ट आहे हा पुण्यामध्ये तुम्हाला मिळतो आहे कुठल्याही विषयातला, बरोबर। मग तो मराठी असू द्या, इंग्लिश असू द्या, इकॉनॉमिक्स असू द्या, क्वालिटी असू द्या, की एकदम म्हणजे क्वालिटी बेस्ट ऑफ द बेस्ट क्वालिटी तुम्हाला इथं मिळते। तुम्हाला अतिशय जबरदस्त वातावरण, पुण्यासारखं वातावरण कुठं नाही, पुणे इतकं जबरदस्त वातावरण। मग कुठलीही गोष्ट जन्माला आली ह्या आपल्या एमपीसीच्या क्षेत्रातली, तर एक 5व्या 6व्या मिनिटाला तुमच्यापाशी पुसते। मग इतकं सगळं असताना सुद्धा तालुका प्लेसमधनं निकाल कसं काय, त्यांना इतकं तर सगळं नव्हतं, बरोबर, काय चुकायला लागलं नेमकं? मित्रांनो, थोडंसं फक्त आपण बघून घेऊ फास्ट। तुमच्या जर लक्षात येत असेल तर नीट बघा, हा निकाल आहे तुमचा टॅक्स असिस्टंटचा, कट ऑफ किती लागले चेक करा एकदा, कट ऑफ किती लागले 135, ठीक आहे। पटकन आपण पुढे जाऊया, बघा महाराष्ट्रात जो पहिला आला आता हा पी एस आयचा निकाल आहे, बरोबर, हा पी एस आयचा निकाल आहे। जर दिसत नसेल तर स्पष्ट आणखीन करतो। आत्ता 2019चा जो निकाल लागला मित्रांनो, ह्या निकालामध्ये चेक करून बघा तुम्ही की 266चा महाराष्ट्रातला पहिला विद्यार्थी आहे, त्याला फिजिकलला 100 मार्क पडले, त्याला इंटरव्ह्यूला 26 मार्क पडले, 140 मार्क रिटर्नमध्ये घेतले। बघा 135 140, पटकन आपण पुढे जाऊया, आणखीन एक निकाल बघायचा आहे आपल्याला। मित्रांनो बघा, हा निकाल आहे तुमचा कोणता, पी एस आयचाच, ठीक आहे। चला आता बघितलं आपण, हा क्लर्क अँड टायपिस्टचा निकाल नीट बघा, मेरिट किती लागले 131 मेरिट लागलेले क्लर्क अँड टायपिस्टचं, ठीक आहे। आणि मग मित्रांनो, आता आम्हाला एक गोष्ट सांगा की काय, बरं, काय गोंधळ व्हायला लागला आहे आपल्याकडनं, जी बघायचा हे आहे ना नीटनेटकं बघा आपला विषय काय आहे, की तुम्ही गट ब असेल किंवा गट क असेल, दोन्हीकडे 100 100 मार्काचा पेपर डिझाईन आहे, म्हणजे 200 200 मार्काचे, बरोबर। त्यातला पहिला पेपर तुमचा 100 मार्काचा मराठी इंग्लिश आणि दुसरा पेपर तुमच्या आपापल्या विषयांचा, एस टी आय असेल इकॉनॉमिक्स आहे, ए एस ओ असेल पॉलिटी आहे, आणि पी एस आय असेल तर कायदा आहे। तसंच गट कमध्ये सुद्धा मेन्सला गेल्यानंतर तुम्हाला त्याच पद्धतीने स्पेशलायझेशन आहे। मग आपली टेंडन्सी काय आहे, आत्ता सध्या क्लास करत असताना आपण पहिला प्रेफरन्स आमचा कशाला असतो माहिती आहे का, तुमच्या कोणत्याही स्पेशल सब्जेक्ट्सला, कोणताही तो, इको असू द्या, पॉलिटी असू द्या, कायदा असू द्या, त्याचा क्लास तुम्ही लावताय। नंतर तुम्ही कोणता लक्ष ठेवता की मला इंग्लिशचा क्लास लावावा लागेल, बरोबर आहे का? तर तुम्ही इकडं गडबला 30 मार्काला इंग्लिश आहे आणि तिकडं गेलं गटकला 40 मार्काला इंग्लिश आहे, आणि तुम्ही नंतर मराठीचा क्लास करायचा म्हणता का? गडबला 50 मार्काला आहे, गटकला 60 मार्काला आहे, मार्क म्हणजे प्रश्नसंख्या असं गृहित धरा आता बोलत असताना। मित्रांनो बरोबर आहे, आता नीटनेट काय काय किस्सा व्हायला लागला आहे तुमचा, आपल्याला निकाल आल्यापासून किंवा प्रीचा तुम्ही पेपर देऊन आल्यापासून आपल्यापाशी उपलब्ध किती वेळ आहे मेन्सला, बरोबर, साधारणतः किती, 2 ते 3 महिने गृहित धरा तुम्ही। ह्या 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्ही कुठल्याही क्लासचा कालावधी जर काढला तर प्रत्येकाची बॅच सरासरी 60+ दिवसाची असते, बरोबर, 60+ दिवसाची असतेच, बरोबर। त्याच्या आधी जर ती देतो म्हणत असेल तर बघा विषय कट आहे त्याचा, बरोबर। आता जास्त आपल्याला ह्या विषयावर काही बोलायचं नाही बाकीच्या, पण कोणताही 2 महिने, बरोबर ना, आणि कोणताही क्लास सर्वसाधारणपणे मित्रांनो किमान 2 तासाचा आहे, किमान 2 तासाचा आहे, कुठलाही क्लास काढा तुम्ही। मग माऊली मला एक गोष्ट खरं खरं सांगा की तुमचा किस्सा काय माहिती आहे का, तुम्ही जर 2 तास म्हणले की एका क्लासमध्ये 2 तास जातात अशातला भाग नाही आहे, हां मग तुम्ही चेक करा नीटनेटकं, लायब्ररीच्या शेजारचाच क्लास असू द्या तुमच्या, ही माझी लायब्ररी, मला उठलं की आता लगेच बाहेर समोरचा दरवाजा माझ्या क्लासचा आहे, तरी सुद्धा श्यामच्या आईमधला श्याम जरी असला तर 8ला क्लास असेल तर किमान ते 7:30 ला जागा सोडत आहे, आणि 10ला क्लास सुटला तर ते जागेवर बसायला त्याला 10:30 वाजते। हे आपण आयडियल म्हणतो, आयडियल, खरं एवढं होत नाही तुम्हाला बी चांगलं माहिती आहे, बरोबर।
होत नाही. मास्तर सगळंच तुम्ही का पाहण्याला अर्धा तास घाली होता. सर कसा असेल वो सर काय इम्पॉर्टंट द्या की वो आहे पद्धत आहे बरोबर ना. आम्हाला आता त्यातनंच त्यातच आहेत की आम्ही ही पद्धत आहे. मग आपला काय किस्सा आहे माहिती आहे का, एका क्लासमागं आपला किमान 3 ते 3:30 तास जातात. 3 ते 3:30 तास. आणि आपली पोरं काय करायला लागली आहेत, 3:00 क्लास लावायला लागली आहेत. आणि 3:00 क्लासचं जर टायमिंग काढला तुम्ही माऊली, किमान तुमचा 8 ते 10 तास तर ह्याच्यातच चालला, ह्याच्यातच चालला. तुम्ही म्हणता सर क्लास करायचा नाही का, 100,000% करायचे दादा. आता काय जण लगी तुम्ही म्हणता हा क्लासेस लावावा लागतो का, घरी बसून होत नाही का, होतं आहे ना घरी बसून भाऊ, घरी बसून बी होतं आहे. पण किस्सा काय आहे माहिती आहे का, क्लास लावल्याचा फायदा काय असतो. समजा एखादं पोरगं काय पुण्यावरनं मुंबईला चाललं बरोबर, मग ते जर पहिल्यांदाच चाललं असेल तर विषय काय होणार आहे, ते ह्याला त्याला इचेरी तिचेरी तिचेरी तिचेरीत जाणार आहे, खरं आहे का नाही. म्हणजे काय होणार आहे, जिथं प्रवास त्याला काय नाही पोचायला 12 तास लागले. पण जर जी माणूस मुंबईला ऑलरेडी जाऊन आला आहे त्याच्याच गाडीवर गडी बसला उघडे का नाही, 4-5 तासात जाईल, एवढाच फरक आहे. म्हणजे घरी बसून बी होणार आहे अभ्यास तुमचा, क्लास करून बी होणार आहे अभ्यास तुमचा, पण सरासरी एक कल आहे पोरांचा क्लास लावण्याकडं. आणि ठीक आहे लावला तर लावला, चांगली गोष्ट आहे. फक्त एक गोष्ट आता मला वाटतं की आपण लक्षात घेऊ की आपण एकतर क्लास करायचे असतील तर आपण प्री व्हायच्या आधीच, माझ्या सगळ्या कुठला क्लास करायचा आहे ती कर, कुणाकडे करायचा आहे ती कर, पण मी प्रीच्या आधीच माझा सगळा खेळ, प्रीच्या 2 महिन्याआधी माझे सगळे क्लास झालेले असले पाहिजेत. नसेल आणि आता तुला वाटलंच नाही मी पास होईन सर म्हणून लावला नव्हता, बघू मी काल आला तर लाव, ठीक आहे झालं आहे ना झालं आहे. आता अशा पद्धतीनं सगळंच सगळं करीत बसण्यात वेळ वाया घालवू नकोस. तू क्लास करीत बसशील आणि त्यावेळेस लायब्ररीत बसलेलं पोरग पिक्चर टाईपच किल्ला जिंकून येईन, पिक्चर टाईप लय चित्र खेळे. शेवटच्या ह्या क्षणाला तुम्हाला जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या नोट्समध्ये तुमच्या प्रश्नपत्रिकांमध्येच राहावं लागतं, तुमच्या पुस्तकांमध्ये तुमच्या प्रश्नपत्रिकांमध्ये कंटिन्यू त्याच्यातच राहावं लागेल निकाल आणायचा असेल. मग काय करायचं मला वाटतं आता आपण काय करावं माहिती आहे का, तुम्ही कोणताही ह्यातला एक प्रेफरन्स ठरवा, बेस्ट वे एक प्रेफरन्स की ज्याचा तुम्ही ऑफलाईन क्लास करू शकता, ठीक आहे. ज्याचं तुम्हाला काय करायचं काय जे असेल ते आता हां तुम्ही ऑफलाईन क्लास करायचा. स्पेलिंग चुकलं तर स्पेलिंग चुकलं, मराठीचा माणूस आहे टेन्शन घेऊ नका बरोबर. एक क्लास ऑफलाईन करा आणि बाकीच्या 2 मित्रांनो ऑनलाईनला द्या. सर नाही हो सर पण काय द्याला ऑनलाईन नाही मिळत बसत, बसेव बसेव पर्याय नाही तुला, नाहीतर घरी बसशील बसव, ठीक आहे. ठीक आहे सर एक नाही 2, ठीक आहे मित्रांनो 2 करा ऑनलाईन, चालेल चालेल 2 करा. मग कोणतं नेमकं ऑनलाईन करायचं मित्रांनो, आता एक गोष्ट लक्षात घ्या, जरी माझा विषय असला तरी मी सांगेन तुम्हाला की तुमचा ह्या स्पेशलचा एक असेल, तुमचा इंग्लिशचा आहे, तुमचा मराठीचा आहे. मित्रांनो बिनधास्त मराठी हे मातृभाषेत न असल्या कारणानं पटकन आकलन होतं आहे, सर्वसाधारण 70-80% आकलन होत असतं. तुम्ही मराठीचा क्लास हा कसल्याही परिस्थितीत तुमचा ऑनलाईनच करावा लागेल, करा. मी अजून सांगायला लागलो आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्याकडेच क्लास करावा, तुम्ही कुणाकडेही करा, जी तुम्ही नाव ऐकलेली आहेत तुम्हाला जिथं करायचा होता तिथंच करा चालतंय. पण मित्रांनो गपचूप मराठीचा क्लास ऑनलाईन करा. इंग्लिश ठीक आहे लँग्वेज नवीन आहे सर आपल्याला कळत नाही, आणि कसं आहे इंग्लिशचं शिक्षक शिकवित असताना ते इंग्लिश टू इंग्लिश झालं तर ती मिळ बसणार नाही, ठीक आहे बेस्ट वे आहे इंग्लिशचा तुम्ही बिनधास्त ऑफलाईन करून टाका, काय प्रॉब्लेम नाही, इंग्लिशचा ऑफलाईन करून टाका बिनधास्त. आणि जी कोणता स्पेशल विषय आहे यालासुद्धा एकतर ऑनलाईन करा नाहीतर ऑफलाईन करा, मी पुन्हा सांगायला लागलो ऑनलाईन करा नाहीतर ऑफलाईन करा. बेस्ट वे आहे कायद्याचा असेल तर तुम्हाला ऑफलाईन बिनधास्त करा, पण इकोचा असेल पॉलिटीचा असेल माझ्या हिशोबाने इको पॉलिटी हे ऑनलाईन केली तरी चालू शकतात मित्रांनो. मित्रांनो एकच गोष्ट आपल्याला काय आहे माहिती आहे का, आपलं अंतिम ध्येय काय आहे माहिती आहे का, अंतिम ध्येय आहे सर माझा अभ्यासाचं माझ्या कष्टाचं रूपांतर निकालात होणं गरजेचं आहे.
निकालात जर व्हायचं असेल मित्रांनो, आत्ताचं ज्या पद्धतीचं एकंदरीत कॉम्पिटिशन आपण बघायला लागलो आहे त्या पद्धतीने तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगायला लागलो आहे. ऑनलाईन क्लास करणाऱ्यांचा किस्सा काय माहिती आहे का, की जे मग पुढच्या आठवड्यात शिकवणार, एक आठवडाभर माझं चालू राहील, ते पोरगं घरात बसून ते 8 दिवसाचं बघून घेत आहे, पटकन ती टॅली करते प्रश्नपत्रिकांबरोबर, ती पटकन टॅली करते नोट्स बरोबर, समजलं ठीक आहे, नाही समजलं एक फोन करते, सर हे जायचं असं असं कसं कसं हो, नाही सिनियरला विचारीन, चला सर लय बिझी, हां चला सिनियरला विचारीन, पण त्याच्या शंका तात्काळ दूर होता आहेत. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगायला लागलो आहे की जर वेळ वाचवायचा असेल तुम्हाला मित्रांनो, तर तिन्हीच्या तिन्ही ऑफलाईन करण्यापेक्षा बेस्ट वे आहे, तुमचे प्रेफरन्स दोन ठरवा, अगर एक ठरवा जो तुम्ही ऑफलाईन करू शकतात आणि मराठीला किंवा मराठीला तुम्ही जाऊ द्या, तुम्हाला जे सोपं वाटेल ते ऑनलाईन करा, काय हरकत नाही, पण करा आणि वेळ वाचवा. आणि जास्तीत जास्त वेळ तुमच्या कशाला द्यायचा आहे माहिती आहे का, जास्तीत जास्त वेळ. मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की जो कंटेंट, आता असं कोण नसतं की सर मी हे वाचलंच नाही, मी हे केलंच नाही, थोडं थोडं केलेलं असतं. तुम्ही पटापटापटा सिलेबस घ्या, सिलेबसप्रमाणे बघा, सिलेबसप्रमाणे प्रत्येक कंटेंट, प्रत्येक शब्द तुमचा होऊ द्या, तो शब्द पटकन कशाबरोबर टॅली करून बघायचं आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरबरोबर. मी पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला, तुमचा रोडमॅप मास्तर नसतो, तुमचा रोडमॅप संदर्भ ग्रंथ बऱ्यापैकी असतो, पण तुमचा ओरिजिनल रोडमॅप काय असेल, तर प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर, की जो तुम्हाला तुमच्या त्या ध्येयापर्यंत पोहोचवणार आहेत. तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही जे केलं आहे ते पुन्हा पुन्हा रिव्हिजन कर, पुन्हा पुन्हा रिव्हिजन कर, पटकन प्रश्नपत्रिकेत जा, पुन्हा पुन्हा प्रश्नपत्रिका बघ, बघ कुठं अडकलाय का, बघ कुठली कन्सेप्ट चुकती आहे का, बघ ती पटकन कुणाला तरी फोन कर, शिक्षकाला कर, तुझ्या सिनियरला कर, पण ते पटकन समजून घे. जास्तीत जास्त जास्तीत जास्त त्याच्यामध्ये राहा, यार झऱ्यात राहू नको. आपलं यार झऱ्यात गेलं आहे, कुठं चालला क्लासला, कुठं चाल कुठं आला क्लासवरनं, काय करतो, अरे काय लावलेलं का, असं नसतं आहे मित्रांनो. हे ही वेळ नाही, आता ही वेळ नाही. होईल का, अरे कसं होईल, तू का क्लास जाण्या येण्यातच घालवायला लागला आहे वेळ सगळा, आणि इकडं लायब्ररीत बसून पोरं पुस्तकं काढायला लागले ते, हं बरोबर, उगं थोडंसं आता हे का असं असं सोडून द्या, पण ही वस्तुस्थिती स्वीकारा मला वाटतं. आणि ज्याला मी बोललेलो जर पटत नस, कदाचित आपल्यात मतभिन्नता असू शकते, बरोबर, काही जणांची मतं यापेक्षा वेगळी असू शकतात, पण मी पुन्हा सांगतो, काही जण म्हणतात सर नाही किंवा सर मराठी 50% वेटेज आहे, माझाच विषय आहे ना, आहे ना माझाच विषय आहे, ती मला माहिती आहे ना, पण ऑनलाईनने होतं आहे रे, ऑनलाईनने होतं आहे, वेळ घालवू नको, फक्त वेळ जाऊ नये म्हणून तुम्हाला हा पर्याय सुचवलेला आहे. ठीक आहे, मनापासून सगळ्यांना शुभेच्छा, 100,000% सक्सेस असणार आहे. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, धन्यवाद.